नमस्कार विद्यार्थी मित्रो, तर आपण बीए प्रथम वर्षाच्या या सेकंड सेमिस्टर मधील चौथ्या पेपरच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत आहोत। आपला जो चौथा पेपर आहे तो इंडियन सोशल कंपोजिशन, भारतीय समाज संरचना या पेपरच्या अभ्यासक्रमामधील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि दुसरं प्रकरण आपण अभ्यासण्यासाठी सुरू केलेलं आहे। या दुसऱ्या प्रकरणामध्ये इंडियन पॉप्युलेशन या प्रकरणाच्या अनुषंगाने भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये काय आहेत, भारतातील लोकसंख्येच्या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे मागच्या तासिकेमध्ये। त्याचबरोबर लोकसंख्यात्मक ज्या समस्या आहेत, मग त्या अतिरिक्त लोकसंख्या असेल, लोकसंख्येची घनतेची समस्या असेल, वाढत्या लोकसंख्येच्या घनतेचा होणारा प्रभाव, त्याचे परिणाम असतील, त्याचबरोबर लोकसंख्येच्या संदर्भामध्ये होणारा स्थलांतराचा प्रभाव असेल, स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतराचे स्वरूप काय आहे, स्थलांतराची कारणं काय आहेत, त्याचे काय परिणाम होतात, या अनुषंगाने मागच्या तासिकांमध्ये आपण चर्चा केलेली आहे। तर या दुसऱ्या प्रकरणामधील आपल्याला एक शेवटचा टॉप एक मुद्दा आहे, संकल्पना आहे, ती आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे पॉप्युलेशन प्लॅनिंग इन इंडिया आणि पॉप्युलेशन कंट्रोल या संदर्भामधला आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक भाग आहे। विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण लोकसंख्या नियोजन आणि नियंत्रण असं म्हणतो, तर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे आज। पॉप्युलेशन प्लॅनिंग हा जो काही महत्त्वपूर्ण मुद्दा आहे लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये, कारण आपल्याला माहित आहे की आपण मागच्या 2-3 तासिकांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे। आपण सध्या जागतिक स्तरावर लोकसंख्येच्या संदर्भामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। 2011 जनगणनेनुसार 121 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि आज जर बघितलं तर 130 कोटीपर्यंत लोकसंख्याच्या वर गेलेली आहे। आणि त्या माध्यमातून आपण बघतो की आपला हा जर वाढता रेशो बघितला तर दरवर्षी आपण बघतो की 1 कोटीच्या वर लोकसंख्या ही आपल्या लोकसंख्येमध्ये भर पडत आहे आणि लोकसंख्या तज्ज्ञांचं तर मत आहे की 2025 आपण चीनपेक्षाही पुढे जाऊ असा त्यांचा एक समज याच्यामध्ये किंवा अभ्यास सांगतो आहे। आणि कारण लोकसंख्येची गती जर अशाच पद्धतीने वाढत राहिली तर निश्चितच आपल्याला त्या लोकसंख्येच्या बद्दल चिंता करण्यासारखी बाब आहे। आणि एकंदरीतच ह्या गोष्टींचा आपण विचार केला की 2050 आपण जवळपास 153 कोटीपर्यंत जाऊ, त्यावेळेस चीनची लोकसंख्या त्यांच्या धोरणानुसार जर आपण बघितली तर 135-140 असेल, म्हणजे आपण काही वर्षानंतर 2050 काही 1 नंबरवर जाऊ अशी चिंता आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये करणं आवश्यक झालेलं आहे। म्हणून लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे नियोजन करणं, त्या संदर्भामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे त्याच्यावर धोरणांची अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे। या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी लोकसंख्या नियोजन हा मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। सर्व तज्ज्ञांचं, शासनांचं सर्व लक्ष आता आपण बघतो की दर पंचवार्षिक योजनेमध्ये पॉप्युलेशन कंट्रोलच्या संदर्भामध्ये विचार केला चाललेला आहे, धोरणं राबवली चाललेली आहे, त्या अनुषंगानं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे। आणि एकंदरीतच एक गोष्ट आपल्याला याच्या लक्षात आली पाहिजे की लोकसंख्या नियोजन करायचं म्हणजे काय, आपल्याला लोकसंख्या कंट्रोल करायची असं नाही, तर त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत। तर एकंदरीत लोकसंख्या नियोजन म्हणजे केवळ लोकसंख्या नियंत्रण नसून तर त्याच्यामध्ये जी काही उत्पादनाचे सोर्स आहेत, उत्पादन आहे, वितरणाचं डिस्ट्रीब्युशन आहे, उत्पादनाचं वितरण आहे, संशोधन आहेत, किंवा सामग्रीचं व्यवस्थितपणे आपण बघतो की त्याचं व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्युशन करणं असेल किंवा सर्वांगीण त्या ठिकाणी प्रगतीची बाब असेल, यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही मनुष्यबळाची जी काही निर्मिती आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचे आहे। जसं की आपण बघतो मुलांचं संगोपन आहे, शिक्षण आहे, त्याचबरोबर प्रशिक्षण आहेत किंवा त्या माध्यमातून प्रबोधनं आहेत, संशोधनाच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे, संघटन आहे, त्याचबरोबर विविध कौशल्यांचं अवगत करावं लागणार आहे,
किंवा मानवबळ क्षमता याच्यामध्ये विकसित करावं लागणार आहेत मनुष्यबळाच्या संदर्भामध्ये. तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला वाढ करणं गरजेचं आहे किंवा त्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे. या बाबीच्या माध्यमातून आपल्याला लोकसंख्येचं नियोजन पॉप्युलेशन प्लॅनिंग या संदर्भामध्ये आपल्याला विचार करणं हे गरजेचं झालेलं आहे. आपण बघतो जर बाकी मागील काही लोकसंख्येच्या संदर्भामधील विविध धोरणं असतील किंवा नियोजन असतील या संदर्भात जर आपण आढावा घेतला तर जवळपास 1938 पासून राष्ट्रीय नियोजनाच्या संदर्भामध्ये आपण विचार करत आहोत, प्रयत्न सुरू आहेत. 1938 एक लोकसंख्या नियोजनाच्या संदर्भामध्ये समितीची स्थापना केली होती आणि या समितीच्या अध्यक्षतेखालीची एक उपसमिती नेमली होती की ज्याच्यामध्ये आपण बघतो की 1940 त्या समितीनं आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालानुसार ठरल्या गेले की प्रत्येक राज्यामध्ये कुटुंब नियोजन कल्याणकारी धोरणं ही राबवली गेली पाहिजेत किंवा ती राबवण्यावर भर दिला पाहिजे अशा पद्धतीचा अहवाल हा सादर केलेला होता. त्याचबरोबर आपण बघतो की 1952 स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भारत हा असा एकमेव जागतिक स्तरावर देश होता की ज्या ज्या देशाने कुटुंब नियोजनावर अधिक भर दिलेला होता आणि त्याच्यापैकी 100% खर्च हा केंद्र सरकार उचलणार होतं त्या ठिकाणी. त्यामुळं जवळपास बराचसा आपण याच्यावर लोकसंख्येच्या संदर्भामध्ये कॉन्शियस होतो किंवा त्या अनुषंगानं आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण बघतो की 1966 आरोग्य विभागाच्या माध्यमातून जे काही कुटुंब नियोजन विभाग आहे तर तो स्थापन केलेला होता. त्याचबरोबर आपण बघतो की मंत्रालयाचे जे काही त्या काळची जी काही मुख्यमंत्री असतील कुटुंब नियोजनाच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये त्याचं नाव बदलून आपण आरोग्य व कुटुंब कल्याण नियोजन मंत्रालय अशा पद्धतीचं नाव ठेवण्यात आलेलं होतं. त्याचाही एक स्पेशल डिपार्टमेंट एक मंत्रालय आपण त्याच्यासाठी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये नियंत्रण करण्यासाठी दिलेलं होतं. त्याचबरोबर आपण बघतो 1976 एक धोरण आणीबाणीच्या काळामध्ये आपण बघतो की राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी असा एक विचार समोर आलेला होता आणि सरकारने एकंदरीतच आपण बघतो की हे विधेयक पास केलं आणलं आणि त्या अनुषंगानं लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आपण बघतो की मुलींचे विवाहाचे वय हे 18 आपण 18 व मुलांचे विवाहाचे वय हे 21 केलेलं होतं. म्हणून याचाही प्रबोधनाच्या माध्यमातून आपण विचार केलेला आहे की जेणेकरून कुणीही बालविवाह होऊ नयेत किंवा 18 कमी वयामध्ये विवाह होऊ नये अशा पद्धतीचं एक शासकीय माध्यमातून आपण धोरण राबवण्याचा प्रयत्न केला, नियम करण्याचे प्रयत्न केले. त्याचबरोबर आपण बघतो की महिला शिक्षणावर सुद्धा भर देण्यात आलेला होता. कुटुंब नियोजनाच्या कल्याणकारी योजनांच्या संदर्भामध्ये विचार करून कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना पैशाच्या मोबदला किंवा त्या ठिकाणी योजना देण्याचं कामही त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याचबरोबर आपण बघतो की 1976 नंतर 2000 NDA सरकारने एक राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा केली, नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, आणि यामध्ये लोकसंख्या आयोगाची स्थापना केलेली होती. एक लोकसंख्येच्या संदर्भामध्ये अभ्यास करणारा एक आयोग स्थापन करण्यात आला, स्पेशल डिपार्टमेंट त्यामध्ये, आणि त्यानुसार या धोरणानुसार आपण बघतो की बरेचसे काही निर्णय घेण्यात आलेले होते की त्यावेळेस बघतो आपण एकाच वेळी बालसंगोपन, मातेचं आरोग्य या दोन्ही गोष्टींना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं होतं. त्याचबरोबर आपण बघतो की 14 आतील मुलामुलींना मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण केलेलं होतं. त्याचबरोबर आपण बघतो की शाळेमधली जी काही मुलामुलींची गळती आहे ते गळतीचं प्रमाण थांबलं पाहिजे, 20%च्या खाली गळतीचं प्रमाण आलं पाहिजे हाही उद्देश त्या लोकसंख्येच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये होता. त्याचबरोबर आपण बघतो की बालविवाहाला आळा बसला पाहिजे, मुलींचे कमी म्हणजे कमी वयामध्ये विवाह हे थांबले पाहिजे आणि त्या माध्यमातून ग्रामीण पातळीपर्यंत प्रबोधनही झाली पाहिजे. तसेच मुलींच्या विवाहाचे वय जसं आपण म्हटलं होतं की मागील धोरणांमध्ये 18 आत मुलींचे विवाह होऊ नये, त्याचबरोबर आता 20 ते वय वाढवावं असाही एक निर्णय याच्यामध्ये घेण्याचं ठरलेलं होतं. त्याचबरोबर आपण बघतो की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पंचायत विभागामध्ये आपण बघतो की जन्म मृत्यू आणि विवाह या दोन्ही किंवा गर्भधारणा या सर्व गोष्टींची नोंद ही कंपल्सरी झाली पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो की जे काही ग्रामीण स्तरावर
प्रस्तुती होतात, त्या प्रस्तुती ह्या घरी न होता दवाखान्यामध्ये प्रस्तुती झाल्या पाहिजे, आणि विशेष त्या मातांची काळजी घेणं त्याचबरोबर बालकांची काळजी घेणं हे फार सुद्धा गरजेचं आहे. या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेले होते. आणि एकंदरीतच आपण बघतो की 2045 पर्यंत लोकसंख्या ही कशी स्थिर करता येईल या संदर्भातही या धोरणांच्या 2000 च्या लोकसंख्या धोरणाच्या संदर्भामध्ये विचार करण्यात आलेला होता. त्याचबरोबर लहान कुटुंबांना प्रोत्साहन देणं, छोट्या कुटुंबामध्ये फक्त 2 मुलांचा या ठिकाणी त्यांनी प्रोत्साहन असावीत, अशा पद्धतीचं प्रोत्साहन हे केलं पाहिजे. मग ते वेगवेगळ्या ग्रामीण पातळीपर्यंत त्याचं प्रबोधन झालं पाहिजे. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये अशा पद्धतीने लोकसंख्येच्या अनुषंगाने विचार केला चाललेला आहे, नियंत्रणावर भर देण्यात येत चाललेला आहे. आणि ह्या सगळ्या बाबी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. ग्राम पातळीवर सुद्धा हे प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, तर यांना विशेष अशा पद्धतीचं प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून बक्षिसं देण्याचं कामही या ठिकाणी शासनानं ठरवलेलं होतं की बाबा ज्या ग्रामपंचायती किंवा जिल्हा परिषद अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीनं कार्य करतील त्यांना विशेष दर्जा, विशेष पारितोषिक देण्यात यावीत, बक्षिसं देण्यात यावीत, अशा पद्धतीचाही एक कार्यक्रम राबवण्यात आलेला होता. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये विचार तर केलाच पाहिजे. ग्राम पातळीवर दर 10 हजाराच्या लोकसंख्येपर्यंत असणारी जी काही गावं आहेत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ही त्या ठिकाणी दिली पाहिजे आरोग्याच्या सोयीच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर महिलांना सकस आहार कसा मिळेल या संदर्भामध्ये विचार केला गेलेला आहे की जेणेकरून जे काही गर्भधारणेमध्ये जे काही मुलांचं जे काही आहार किंवा पालनपोषण आहे किंवा त्याचं जे काही आरोग्य हे अधिक सुदृढ राहिलं पाहिजे, आणि कुपोषित मुलं ही जन्माला येऊ नये हाही त्या पाठीमागचा उद्देश होता. त्याचबरोबर आपण बघतो बालकांच्या या ठिकाणी एकंदरीतच लक्ष देत असताना वंचित घटकांच्या सुविधा, वंचित घटकांना सुद्धा विशेष सुविधा दिल्या पाहिजे, आरोग्याच्या सुविधा दिल्या पाहिजे, याकडेही लक्ष दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर ज्येष्ठ लोकांच्या आरोग्याकडे सुद्धा विशेष काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने सुद्धा या 2000च्या लोकसंख्या धोरणामध्ये विचार केला गेलेला आहे. त्याचबरोबर आपण बघतो की एकंदरीतच हा सगळा लोकसंख्या धोरण किंवा लोकसंख्या नियोजनाच्या संदर्भामधला हा आराखडा सगळ्या अशा पद्धतीचा तयार झालेला होता, आणि तशा पद्धतीनं प्रोत्साहन द्यावं आणि लोकसंख्या नियंत्रित कशी होईल या अनुषंगाने विचार केला गेलेला होता. आणि नियंत्रणाच्या माध्यमातून आपण बघतो की पॉप्युलेशन कंट्रोलच्या संदर्भामध्ये आपण बघतो की जसं वेगवेगळे जे काही लोकांच्या मनामध्ये जी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये जी काही साधनं आहेत त्या साधनाच्या बाबतीमध्ये बरेचसे गैरसमज असतात, ते गैरसमज कशा पद्धतीने दूर करता येतील किंवा कुटुंब नियोजनाच्या माध्यमातून पाळणा लांबवण्याची त्या ठिकाणी प्रोत्साहन कसं देता येईल या माध्यमातून लोकांमध्ये असलेले जे काही गैरसमज असतील या साधनांविषयी ते दूर करता आले पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करता आली पाहिजे. त्या अनुषंगानं आपण या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये विचार केला गेला पाहिजे. त्याचबरोबर जे काही विवाहापूर्वी आणि विवाहानंतर या जोडप्यांना त्यांची त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणं तशा पद्धतीचं की आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्या ठिकाणी आपलं मूल ठेवू शकतो किंवा त्या पद्धतीनं तुम्ही तशा पद्धतीची तयारी करू शकता या अनुषंगानं मार्गदर्शन करणं, विविध शिबिरं आयोजन करणं अशा पद्धतीचे ध्येयधोरणं सुद्धा ठरवण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की खाजगी क्षेत्रामधील लोकांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान असलं पाहिजे, त्यांनी सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये लोकांना किंवा तशा पद्धतीने प्रोत्साहन दिली पाहिजे, तशा पद्धतीची मार्गदर्शन केंद्र उभी केली पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो ह्याच्यामध्ये ज्या लोकांमध्ये ग्रामीण पातळीवर ज्या काही अंधश्रद्धा आहेत की ज्या आपल्याला एक तरी मुलगा हा असला पाहिजे ह्या आटाहास जो आहे तो लोकांचा कमी केला पाहिजे, लोकांमध्ये असणारी जी काही मुलाची सक्ती आहे ती दूर केली पाहिजे, मुलगा किंवा मुलगी हे सारखेच आहेत या अनुषंगाने त्याचा विचार करणं, आणि एकंदरीतच एका कुटुंबामध्ये 2 मुलं अपत्यांना जन्म दिला पाहिजे एवढीच त्यांची त्या ठिकाणी मानसिकता ही बदलली पाहिजे, आणि त्या अनुषंगानं गैरसमज हे दूर करावेत हा एक त्याच्या पाठीमागचा लोकसंख्या नियंत्रणामध्ये उद्देश होता. त्याचबरोबर 11 जुलै हा या दिवशी
एकंदरीतच प्रत्येक शाळा महाविद्यालय असतील किंवा कार्यालय असतील त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक प्रमुखांनी तशापतीन लोकसंख्या जागृतीच्या संदर्भामध्ये आपण कार्यक्रम घेतली पाहिजे, तशापतीने त्यांना ज्ञान दिलं पाहिजे आणि एकंदरीतच लोकसंख्येच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उद्बोधन केलं पाहिजे. ह्या संदर्भामध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या अनुषंगाने अशी विविध कार्यक्रम हाती घेतले पाहिजे हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मित्र, लोकसंख्या नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण ह्या बाबी आता देशपातळीवर अतिशय महत्त्वाच्या झालेल्या आहेत, कारण वाढती लोकसंख्या ही एक चिंतेची बाब बनलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे समाजव्यवस्थेवर कशा पद्धतीने प्रभाव पडत आहे, कशा पद्धतीने त्याचे परिणाम होत चाललेले आहेत किंवा अनेक समस्या निर्माण होत चालल्या आहेत. बेकारीचा प्रश्न असेल, गुन्हेगारीचा प्रश्न असेल किंवा भ्रष्टाचार सारख्या समस्या असतील किंवा वेगवेगळे सोयी सुविधांच्या संदर्भामधले प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, अशा अनेक ज्या काही शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक ज्या काही समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत, तर यावर जर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये थोडंसं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तर या वाढत्या लोकसंख्येला आपण कशा पद्धतीनं नियंत्रित करू, स्थिर करू, हा विचार आता सगळ्यांनी विचार घेतला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं लोकांमध्ये प्रोत्साहन निर्माण केलं पाहिजे, लोकांमध्ये जाणीव जागृती केली पाहिजे. हा एक त्याच्या पाठीमागचा या लोकसंख्या धोरणाच्या संदर्भामध्ये आणि नियोजनाच्या संदर्भातला शासनाचा आहे आणि त्या माध्यमातून आपण तशा पद्धतीनं ते विचार करावा हा या पाठीमागच्या अभ्यासक्रमामधला मुद्दा आहे. तर या ठिकाणी आपण या लोकसंख्या धोरण आणि नियंत्रणाच्या संदर्भामधला जो काही मुद्दा होता तो या ठिकाणी आपण समजून घेतला. तर आज आपलं हे दुसरं प्रकरण या ठिकाणी संपत आहे. तर नंतरच्या तासिकेमध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. जे काही तिसरं प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये आपण नंतरच्या तासिकेमध्ये चर्चा करूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.